गोव्याच्या प्रसिद्ध मंगेशी मंदिरात व्हीलचेअरवरून गेलेल्या 17 वर्षांच्या मुलीला रोखण्यात आला. नवी मुंबईच्या शुभदा केसरकर यांनी याविरोधात ऑनलाईन याचिका केली आहे. त्याला 2000+ लोकांनी पाठिंबाही दिलाय. खारघरमध्ये राहणाऱ्या शुभदा केसरकर त्यांच्या कुटुंबासोबत गोव्याला फिरायला गेल्या होत्या. त्यांची 17 वर्षांची मुलगी सानिकाही त्यांच्यासह होती. पायांच्या आजाराने त्रस्त असलेल्या सानिकाला व्हीलचेअरवरूनच वावरावं लागतं. सानिकाला व्हीलचेअर घेऊन जाण्यास मंगेशी मंदिरात अटकाव करण्यात आला. याबाबत विचारणा केली असता विश्वस्त अनिल केंकरे यांनी उद्धटपणाची वागणूक दिली. हे मंदिर खाजगी आहे, इथे चारचाकी गाडीला प्रवेश नाही असं कारण देत व्हीलचेअर नाकारण्यात आली. त्यामुळे केसरकर कुटुंबियांना धक्का बसला. मला खूप वाईट वाटलं, कारण आतापर्यंत मला कधीच असं वाटत नव्हतं की मी चालत नाही आहे व्हीलचेअर आहे. मला वाटत होतं की मी एक नॉर्मल पर्सन आहे, नॉर्मल लोकांसारखी. पण हे इन्सिडेंट झाल्यावर मला असं वाटायला लागलं की मी व्हीलचेअरवर आहे. व्हीलचेअरवरून अन्य कोणत्याही मंदिरात असा भेदभाव केला जात नाही. सानिकाची आई शुभदा यांनी ऑनलाईन याचिका केली आहे. तसंच राज्य आणि केंद्रातील राष्ट्रीय दिव्यांग मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केली आहे. त्या संस्थेकडे, ट्रस्टीकडे एकच विनंती आहे की हे जे व्हीलचेअर त्यांनी जे नाही सांगितलं आहे ते व्हीलचेअरला अलाव करायचं, आणि यापुढे जे पुढे लोक येतील त्यांना हा त्रास होऊ नये. हा मानसिक त्रास होतो, त्या मुलांच्यावर परिणाम होतो, सायकोलॉजिकल परिणाम होतो, तर हे जे आहे हे चुकीचंच आहे. प्रत्येक अशा व्यक्तीला आतमध्ये दर्शन मिळालंच पाहिजे, कारण परमेश्वर हा सगळ्यांचा आहे. त्यांच्या भावना दुखावल्या जाता कामा नये. त्यांना जो दर्शन घेऊन आनंद मिळणार आहे तो त्यांचा आनंद कुणीही हिरवू नये. गैरसमजातून हा प्रकार घडला असावा अशी प्रतिक्रिया देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी दिली. मात्र बाहेरून आणलेली व्हीलचेअर आत नेऊ न देता मंदिराची स्वतःची व्हीलचेअर वापरण्यास देण्यात येत असल्याचं मंदिराच्या अध्यक्षांनी म्हटलंय. डिसेबिलिटी के इधर उनके पास चेयर नहीं तो भी हम हमारा चेयर देते हैं और अंदर लेते हैं. मगर एक चीज ऐसे है कि वो जो बाहर से ये लाते हैं, अपना जो व्हीलचेअर लाते हैं, वो हम अंदर नहीं करते, वो नहीं करते, मगर दूसरा चेयर देके अंदर डालते. झालेल्या प्रकारामुळे 11वीत शिकणाऱ्या सानिकाचं मानसिक खच्चीकरण झालंय. या उदाहरणातून आता तरी देवस्थान समित्यांनी आणि अशा धार्मिक संस्थांनी धडा घेण्याची गरज आहे. गोव्याहून अनिल पाटीलसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.